जिल्हा परिषदेच्या माध्यमात आपण जी कामं करतो तर आपण वरच्या राजकारणात गेलं पाहिजे दोन हजार नऊ इंटरव्यू दिली जोपर्यंत ते भारतीय जनता पार्टीत आहेत तोपर्यंत आम्ही त्यांनाच विधानसभेचं तिकीट देणार आहोत असं ठरलेलं आहे बरं ते आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही दोन हजार चौदा जनता पार्टीतनं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आमच्यासाठी जागा मोकळी झाली एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस अशा जवळपास पंचवीस वर्ष जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि माझ्या माहितीनुसार महाराष्ट्राचे फार कमी सदस्य आहेत की सलग त्यांनी जिल्हा परिषदेवरती काम केलेलं आहे आता विधानसभेत जायचं हे कधी ठरवलं की बो नाही पंचवीस वर्ष जिल्हा परिषद भरपूर काम झालेलं आहे आता आपल्याला मंत्रालय म्हणजे काय मुंबई पाहिली पाहिजे हे मनात केव्हा आलं तुमच्या पंचवीस वर्ष जिल्हा परिषद सदस्य पद म्हणजे मी वेगवेगळ्या गटातनं आलेली आहे बरं बरीच माणसं एकाच गटातन चार वेळा येतात ओके पण मी चार वेळा वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटात वेगवेगळ्या चिन्हावर निवडून आलेली बरं ओके आणि जेव्हा दोन हजार नऊ पासनच तसं ठरवलेलं होतं की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण जी कामं करतो तर आपण वरच्या राजकारणात गेलो पाहिजे बरं दोन हजार नऊ ला आम्ही बीजेपीची इंटरव्ह्यू दिली बरं गडकरी साहेब आणि मुंडे साहेब असताना आणि त्यावेळेस तसं मध्ये दुसरं कुणी नव्हतंच आमच्याशिवाय परंतु अचानक ढाकण्यांचा एंट्री झाली ढाकण्यांची जा। भारतीय जनता पार्टीमध्ये आणि मग मुंडे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत ते भारतीय जनता पार्टीत आहेत तोपर्यंत आम्ही त्यांनाच विधानसभेचं तिकीट देणार आहोत असं ठरलेलं आहे बर त्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही तेव्हाच बंडखोरी केली अच्छा पण त्यावेळेस एवढी तयारी केलेली नव्हती त्यामुळे लोकांनी अपक्ष स्वीकारलं नाही मग दोन हजार चौदाला ढाकळेंनी भारतीय जनता पार्टीतनं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आमच्यासाठी जागा मोकळी झाली आणि त्यावेळेस आम्ही एकमेव होतो की जो विधानसभा भारतीय जनता पार्टीची लढवू शकत होतो आणि त्यावेळेस आम्हाला तिकीटही डिक्लेअर झालं म्हणजे काकडे साहेबांना डिक्लेअर झालं आमच्या दोघात कुणालाही डिक्लेअर झालं तरी आम्हाला ते चालत होतं कारण जरी काकडे साहेबांना विधानसभेची उमेदवारी मिळाली तरी खाली काम करायला मीच होते त्यामुळं okay. ते, ते डिक्लेअर झालं त्यानंतर आमच्या एबी फॉर्मर सही झाली काकडे साहेबांची एबी फॉर्म एबी फॉर्म वर सही झाली देवळाली प्रवराचे भारतीय जा, जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष होते चंद्रशेखर कदम त्यांच्याकडे एबी फॉर्म आला त्यांच्या तिथे सह्या झाल्या बरं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पुढे होऊन सभेची तयारी करा बरं आम्ही सकाळी येतो ए बी फॉर्म आपण घेऊन येतो आणि आपण फॉर्म भरू बर त्यास काकडे साहेब शेवगावला आले बरं तशी आम्ही तयारी करून ठेवलेलीच होती सभेची आणि सकाळी आम्ही सभा पण चालू केली बर जवळजवळ वीस हजार माणसं त्या सभेसाठी शेवगावला आली होती बर माझ्या घराच्या समोर सभा चालू होती बरं भाषणं चालू होती लोकांची आणि अचानक काकडे साहेबांना फोन आला एका राष्ट्रवादीच्या नेत्याचा की तुम्ही सभा कशासाठी घेताय तुमचं तिकीट गेलंय भिका राजा आहे त्या ठिकाणी फॉर्म भरते बरं एकदम ते सगळं आम्हाला सगळ्यांना शॉकिंग होतं पण साहेब थोडेसे अध्यात्मामध्ये असल्यामुळे त्यांनी तो धक्का सहन करत भाषण करणाऱ्या व्यक्तीला खाली बसवलं आणि स्वतः बोलण्यासाठी उभे राहिले आणि एक तास त्यांनी मुंडे साहेब भारतीय जनता पार्टी याच्यावर भाषण केलं आणि सांगितलं शेवटी की कदाचित तिकिटाची काहीतरी गडबड झालेली आहे पण तरी सुद्धा मुंडे साहेबांना श्रद्धांजली म्हणून आपण भारतीय जनता पार्टीमध्ये राहायचं बरं तुम्ही तेव्हा असं त्यावेळेस काकडे साहेबांनी स्वतः सांगितलं बरं